नमस्कार, लोबसीस किचन मराठीमध्ये आज आपण सर्वांची आवडती चटपटीत पाणीपुरी बघूया. बाजारात मिळतात तशा क्रिस्पी व चवीला परफेक्ट पाणीपुऱ्या कशा करायच्या याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर जरूर बघा. आता पाणीपुरी सर्व करण्यासाठी पहिले आपण झटपट आंबट गोड चिंचेचे पाणी कसे बनवायचे ते बघू. येथे मी एक कप चिंच किंवा तुम्ही वाटेने सुद्धा घेऊ शकता घेतलेली आहे, ती 4 ते 5 तास भिजत ठेवली. घ्यायच्या वेळी तुम्ही चिंचेमध्ये पाणी टाकून शिट्ट्या काढून घेऊ शकता किंवा गरम पाण्यात भिजवू शकता. चिंच लवकर मुरून नरम होते. येथे आपली चिंच छान भिजून मऊ झालेली आहे आणि यात आता एकही बी नाही आहे, तर मिक्सरच्या पॉटमध्ये ही चिंच व थोडे पाणी घेऊन बारीक पेस्ट केलेली आहे. परत पाणी टाकून कन्सिस्टन्सी थोडी पातळ करून जाड चाळणीने गाळून घेतल्यानंतर एका स्टीलच्या पातेल्यात घेऊन पाणीपुरीच्या पाण्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ असते तर पाणी टाकून गॅसवर हाय टू मीडियम फ्लेमवर ठेवून एक छोटा चमचा जिरे पूड, अर्धा छोटा चमचा लाल तिखट व अर्धा छोटा चमचा मीठ घेऊ. मिक्स केल्यानंतर ज्या वाटेने चिंच घेतली त्याच वाटेने 1/4 वाटी गूळ व 1/2 वाटी साखर घेऊ. साखरेमुळे पाण्याला चमक येते. मिक्स करून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट उकळी येऊ देऊ आणि आता गॅस बंद करून देऊ. पाणीपुरीचे पाणी तयार झालेले आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघा पाणीपुरीसाठी परफेक्ट आहे. चिंचेच्या आंबटपणावर सुद्धा गुळ किंवा साखरेचे प्रमाण अवलंबून असते, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ आणि साखरेचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. आंबट गोड चिंचेचे पाणी तयार झालेले आहे. आता येथे आपण अख्खे मूग 1 वाटी घेतलेले आहेत आणि ते 3 वेळेस स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवले. बघा ते फुगून दुप्पट झालेले आहेत. आता येथील पाणी काढून टाकले आहे व मूग शिजण्यापुरतेच पाणी ठेवले आहे. यात 1/2 छोटा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊ व पातेले झाकून कुकरमध्ये हाय फ्लेमवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊ व गॅस बंद करून देऊ. यानंतर चला तर आता चटपटीत तिखट हिरवे पाणी तयार करूया व आपण ज्या पद्धतीने हे हिरवे चटकदार पाणी तयार करतो ते चवीला खूपच अप्रतिम लागतं. त्यासाठी कोथिंबीर 2 वाट्या घेतली आहे, 1 वाटी कढीपत्ता आणि 1/2 वाटी पुदिन्याचे पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे व 3 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. आता मिक्सरच्या जारमध्ये पहिले हिरव्या मिरच्या व आल्याचे तुकडे टाकून घेऊ आणि 25 ते 30 मिरे म्हणजे ते छान बारीक होतील. मिऱ्यांमुळे पाण्याला खूपच छान चव येते. यानंतर 1/4 छोटा चमचा जिऱ्याची पूड घेतली, तुम्ही अख्खे जिरे घेतले तरी चालेल. आता कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना घेऊ. व थोडे पाणी टाकून बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करू. ही पेस्ट एका बाउलमध्ये घेऊ आणि यातील 2 छोटे चमचे पेस्ट बाजूला काढून ठेवू व यानंतर या बाउलमधल्या पेस्टमध्ये थंडगार फ्रीजचे पाणी टाकू. व आता 1/2 छोटा चमचा काळमीठ व थोडे म्हणजे 1/4 छोटा चमचा साधे मीठ घेऊया, पण या दोन्ही मिठांचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचे आहे. 1/2 छोटा चमचा लिंबू फूल म्हणजेच सायट्रिक ऍसिड टाकूया. तुम्ही याऐवजी 2 लिंबांचा रस घेतला तरी चालेल. पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. येथे चटपटीत चटकदार हिरवे पाणी आपले तयार झालेले आहे. आता 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत, त्यांना हातानेच मॅश करून थोडे मीठ, 1 छोटा चमचा चाट मसाला व आपण चटपटीत हिरव्या पाण्यासाठी जी पेस्ट तयार केली होती ती 2 छोटे चमचे पेस्ट घेऊ आणि 1/2 छोटा चमचा चिली फ्लेक्स घालू व बटाट्यासोबत छान मिक्स करून घेऊ. यामुळे बटाट्याला सुद्धा खूप छान चव येते. चला तर तिखट चटपटीत हिरवे पाणी, आंबट गोड चिंचेचे पाणी, उकडलेला मॅश केलेला बटाटा आणि उकडलेले अख्खे मूग व नायलॉन बारीक शेव तयार आहेत. तुम्ही उकडलेल्या मुगाऐवजी बुंदी भिजवून घेतली
तरी चालेल, परंतु मुगामुळे पाणीपुरी ही अजून पौष्टिक बनते। चला तर पाणीपुरी सर्व करू। या पुऱ्या मी 4 ते 5 दिवसांपूर्वी केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता अजूनही त्या किती कुरकुरीत आहेत ते। प्लेटमध्ये 7 पुऱ्या घेतल्यानंतर त्यामध्ये सर्वप्रथम उकडलेला बटाटा घेऊ व नंतर उकडलेले मूग घेऊया। त्यानंतर हिरवे तिखट चटपटीत पाणी टाकू व लगेच आंबटगोड चिंचेचे पाणी सुद्धा टाकूया। वरून बारीक शेव आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर। बघा, पाणीपुरी खूप टेम्पटिंग दिसते आणि ही चवीला पण खूप अप्रतिम झालेली आहे। तुम्ही पाणीपुरी अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता। तसेच जर तिखट चटपटीत पाणीपुरी आवडत असेल तर फक्त हिरवे तिखट चटपटीत पाण्याचे पाणीपुरी सुद्धा खाऊ शकता आणि दोन्ही पाणी मिक्स करून सुद्धा सर्व करू शकता। आज आपण केलेली आहे अशा प्रकारे केलेली पाणीपुरी, चवीला खूप अप्रतिम लागते आणि तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। व ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून जरूर सांगा। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।